नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी वैशाली आपले हार्दिक स्वागत करते. सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची. 18 फेब्रुवारी पासून इयत्ता 12वीची परीक्षा. शहरात स्वच्छता अभियानाचे वाजले 3-13. ₹32,000 लाच घेताना वाशिमच्या 2 वन अधिकाऱ्यांना अटक. नागपूरच्या कुख्यात आरोपीच्या साथीदाराच्या घरातून आवश्यक कागदपत्रे जप्त. RRC नेटवर्कच्या स्टाईल आयकॉन 2020 प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद. सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना. इयत्ता 12वीची परीक्षा 18 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. ही परीक्षा कॉपीमुक्त व तणावमुक्त करण्यासाठी माध्यमिक विभागाद्वारे भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेद्वारे इयत्ता 12वीची वार्षिक परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार इयत्ता 12वीची परीक्षा 18 फेब्रुवारीपासून आरंभ होत आहे. ही परीक्षा 18 मार्चपर्यंत चालणार आहे. जवळपास 1 महिना ही परीक्षा घेतल्या जाईल. या परीक्षेला शांततेत व कॉपीमुक्त करण्याकरिता 5 भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत. जिल्हास्तरीय दक्षता समिती अध्यक्ष व जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनात माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी यांच्या देखरेखीखाली 5ही भरारी पथके अकोला जिल्ह्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवून असणार आहेत. इयत्ता 12वीची परीक्षेत 25,769 विद्यार्थी बसणार असून ही परीक्षा कॉपीमुक्त व तणावमुक्त पद्धतीने संपन्न करण्याचे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी सिटी न्यूजशी बोलताना केले. जिल्ह्यामध्ये ही परीक्षा शांततापूर्ण आणि सुरळीत पद्धतीने व्हावी या दृष्टीने जिल्हास्तरीय दक्षता समिती याची काळजी घेत असते. माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली ही दक्षता समिती काम करते आणि जिल्ह्यातील या परीक्षा व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने 5 भरारी पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी निरंतर आणि प्राचार्य डायट यांच्या नेतृत्वाखाली 5 भरारी पथकं काम करतील आणि ती सगळ्या संवेदनशील केंद्रांना आणि सगळ्या परीक्षा केंद्रांना वेळोवेळी भेटी देतील. 12वीच्या परीक्षेमध्ये यावर्षी 25,769 एवढे विद्यार्थी समाविष्ट होणार आहेत. सर्व विद्यार्थी आणि पालकांना आवाहन आहे की आपण सर्वांनी तणावमुक्त पद्धतीनं आणि व्यवस्थित परीक्षेच्या गांभीर्यपूर्ण वातावरणामध्ये या सगळ्या प्रक्रिया पार पाडावी आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करून प्रामाणिकपणे यश संपादन करण्यासाठी काम करावं. परीक्षार्थी आणि परीक्षा घेणारी सगळी यंत्रणा यांना मनपूर्वक शुभेच्छा. अकोला शहरात सध्या स्वच्छता अभियानाचे 3-13 वाजले असून शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अकोला महानगरपालिकेद्वारे स्वच्छ अकोला अभियानाअंतर्गत कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, परंतु स्वच्छ अकोला अभियानाचा पूर्णपणे विसर पडल्याचे दिसून येते. त्यामुळे अकोला शहरात ठिकाणी घाणीचे साम्राज्य झाले असून कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या घाणीच्या साम्राज्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मागील वर्षी स्वच्छता सर्वेक्षणामध्ये महानगरपालिका शेवटी पोहोचली होती. ते पाहता यावर्षी मनपाद्वारे स्वच्छता सर्वेक्षणाबाबत जोरदार तयारी करण्यात आली होती. यावर्षी मनपाद्वारे स्वतः स्वच्छता सर्वेक्षणासाठी स्वच्छतेचे संदेश, स्वच्छतेचा प्रचार यासोबतच मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली होती. याचा परिणाम पाहावयास मिळत होता, परंतु आता शहर पुन्हा एकदा कचऱ्याच्या ढिगावर उभे झाल्याचे दिसून येते. शहरात साफसफाईचा पूर्ण अभाव दिसत आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग शेवटी काय करतोय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सागवान कटाईकरिता ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाच मागणाऱ्या 2 वन अधिकाऱ्यास वाशिम अँटी करप्शन ब्युरोने अटक केली. या दोन्ही अधिकाऱ्यांनी 32,000 लाच मागितली होती. सागवान वृक्षाची कटाई करण्यासाठी परवानगी मिळवण्याकरिता 32,000 रुपयाची लाच घेणाऱ्या वाशिम येथील सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी किशोर मारुतराव एले आणि वनपरिक्षेत्र अधिकारी कारंजाचे अरविंद भगवंतराव
इथुले यांना अँटी करप्शन ब्युरोने अटक केली. तक्रारकर्त्याला सागवान वृक्षाची कटाई करण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र वन विभागाकडून हवे होते. याकरिता वाशिम वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षण अधिकारी किशोर एले व कारंजाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद भागवत इथोले यांनी 32,000 लाच मागितली होती. तक्रारकर्त्याने वाशिम अँटी करप्शन ब्युरोला तक्रार केल्याने सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली. या कारवाई संदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शंकर शेळके यांनी सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली. हजर येऊन त्यांनी तक्रार दिली की त्यांचे सागवान वृक्ष तोडीचे परवान्यासंबंधीचे प्रकरण सुमारे 1.5 वर्षापासून वन अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे आणि लाचेच्या मागणीसाठी त्यांनी ते प्रलंबित ठेवलेलं आहे. काल RFO कारंजा हे सदर प्रकरणाची फाईल घेऊन ACF कार्यालय वाशिम येथे आले आणि सदर प्रकरण स्वतःसाठी 16,000 व ACFसाठी 16,000 अशी एकूण 32,000 रुपयाची मागणी केली आणि सदर लाचेची रक्कम ACF कार्यालयातच दोन्ही अधिकारी हजर असताना पंचासमक्ष स्वीकारले. त्यामुळे त्यांच्यावर ACB Act कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. नागपूरच्या सराईत गुंडाचा साथीदार असलेला आरोपी कृष्णा थोटांगे याला नागपूर गुन्हे शाखेने अकोल्यात तपासाकरिता आणले होते. त्याच्या घरातून आवश्यक ती कागदपत्रे जप्त करण्यात आली. नागपुरातील सराईत गुंड संतोष आंबेकर याच्या अकोला व मुंबईतील 2 साथीदारांना नागपूरच्या गुन्हे शाखा पोलिसांनी बुधवारी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. अकोल्यातील त्याचा साथीदार कृष्णा थोटांगे याला घेऊन नागपूर गुन्हे शाखेचे पोलीस पथक शुक्रवारी अकोल्यात आले होते. या पथकाने थोटांगे याच्या घराची झाडाझडती घेतली. दरम्यान त्याच्या घरातील महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली. पोलिसांच्या माहितीनुसार गुन्हे शाखा पोलिसांनी आंबेकर त्याचे 2 भाचे मावस भाऊ सराफा राजा अनमरकरसह 12 पेक्षा अधिक जणांना अटक केली होती. हे सर्व आरोपी सध्या कारागृहात आहेत. मात्र अकोल्यातील त्याचा साथीदार कृष्णा थोटांगे व मुंबईतील साथीदार जगन जगदाळे फरार होते. नागपूरच्या गुन्हे शाखा पथकाने 6 फेब्रुवारी रोजी कृष्णा थोटांगे याला अटक केली. शुक्रवारी पोलिसांनी त्याला अकोल्यात आणून त्याच्या घराची झडती घेतली. झडतीदरम्यान त्याच्या घरात महत्वाची कागदपत्रे आढळून आली. नागपूरच्या कुख्यात गुंड संतोष आंबेकर व त्याच्या साथीदारांविरुद्ध खंडणी धमकी भूखंडावरील ताबा घेणे व अत्याचारासह तब्बल 13 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आंबेकर व त्याच्या साथीदारांविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करून अटक केली होती. थोटांगे याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. RRC नेटवर्कद्वारे स्टाईल आयकॉन 2020 आयोजन करण्यात आले आहे. 11 फेब्रुवारीला ऑडिशन तर 22 फेब्रुवारीला ग्रँड फिनाले संपन्न होणार आहे. RRC नेटवर्कद्वारे अकोला शहरात पहिल्यांदा मिस्टर मिस आणि मिसेस स्टाईल आयकॉन 2020 भव्य आयोजन करण्यात येत आहे. या फॅशन स्पर्धेमध्ये तब्बल 2 लाखापर्यंतचे पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेकरिता मंगळवार 11 फेब्रुवारीला हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे ऑडिशन घेण्यात येत आहेत. तर स्टाईल आयकॉन 2020 ग्रँड फिनाले शनिवार 22 फेब्रुवारी रोजी रिधोरा स्थित द ग्रँड जलसा येथे संपन्न होत आहे. स्टाईल आयकॉन 2020 फॅशन व सौंदर्य स्पर्धेच्या ग्रँड फिनालेला बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. या स्टाईल आयकॉन 2020 स्पर्धेकरिता RRC नेटवर्कची टीम शहरातील प्रत्येक महाविद्यालयात भेट देऊन माहिती देत आहे. या कार्यक्रमाला युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. RRC नेटवर्कच्या स्टाईल आयकॉन 2020 स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घ्यावा व आपल्यातील कलागुणांना सादर करावे असे आवाहन करण्यात येत आहे. अजनी खुर्द येथील खून प्रकरणात दोषी झालेल्या 5 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्त केले. या आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. अजनीखुर्द येथील विनोद पवार खून प्रकरणी 5 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोषमुक्त केले आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश भालेराव यांनी 5 आरोपींना दोषी ठरवत आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली होती. या घटनेची पृष्ठभूमी अशी की 11 ऑक्टोबर 2011 रोजी
कोजागिरीच्या दिवशी याच गावातील आरोपी अलका कावरे, श्रीकृष्ण कावरे, वर्षा कावरे, राजेश कावरे व विजय कावरे यांनी संगनमत करून विनोद पवार यांना बेदम मारहाण करून त्याचा खून केला होता. तसे सदर प्रकरण अंगलट येणार असल्याचे कळताच या सर्वांनी त्याला गळफास दाखवून आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण केला असा आरोप होता. दरम्यान सदर आरोपी विरुद्ध पोलिसांनी भारतीय दंडविधानच्या कलम 302, 201, 34 नुसार गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन ठाणेदार भोज यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी तपासल्यानंतर या पाचही आरोपींनी विनोद पवार यांचा खून केल्याचे जिल्हा न्यायालयात सिद्ध झाले होते. या निकालास आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले. न्यायमूर्ती शुक्ल व न्यायमूर्ती जामदार यांनी जिल्हा न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठेवून आरोपींना दोषमुक्त केले. या खटल्यात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट अनिल मार्डीकर, ॲडव्होकेट मोहन मोयल व प्रकाश वखरे यांनी काम पाहिले. 19 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा अद्यापपर्यंत शोध न लागल्याने वाशिम येथील संतप्त नागरिकांनी जन आक्रोश मोर्चा काढून पोलिसांना निवेदन दिले. वाशिम जिल्ह्यात मागील वर्षभरात 63 मुलींचं अपहरण झाले असून त्यापैकी 18 मुलींचा अद्यापही शोध लागला नाही. दरम्यान 19 जानेवारीला शहरातील 15 वर्षीय वैष्णवी जाधव या अल्पवयीन मुलीचं अपहरण झालं आहे. या घटनेला 19 दिवस उलटूनही अद्याप पोलिसांना तपास लागला नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी जन आक्रोश मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. यावेळी मराठा क्रांती मोर्चा सर्व राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटना या जन आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते. शिवाजी चौकातून निघालेला हा मोर्चा शहर पोलीस ठाण्यात येऊन निवेदन देत सांगता करण्यात आली. महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. वाशिम जिल्ह्यातही अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या घटना वाढत असून वैष्णवी जाधव या अल्पवयीन मुलीचं अपहरण होऊन अनेक दिवस उलटले, मात्र पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आम्ही जन आक्रोश मोर्चा काढला असून लवकरात लवकर पोलिसांनी शोध न घेतल्यास यापुढे उग्र आंदोलन करणार असल्याचे महिलांनी सांगितलंय. दिवस झालेले आहेत तरीही पोलीस प्रशासनाने काहीही निर्णय घेतलेला नाही. पोलीस प्रशासनाने काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. किती दिवस झाले त्या मुलीला हरवून अशा कितीतरी मुलींचे अपहरण होत आहे आपल्या शहरामध्ये. अशामुळे मुली सुरक्षित नाही आहेत. मुलींना घराच्या बाहेर निघायची भीती वाटत आहे. वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथे विश्वकर्मा जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने 3 दिवसीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मालेगाव तालुका अंतर्गत येणाऱ्या श्री क्षेत्र शिरपूर येथे समस्त सोनार समाजाची नागरिकांनी भगवान विश्वकर्मांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी केली. श्री क्षेत्र शिरपूर येथे 3 दिवसीय जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पहिल्या दिवशी अभिषेक, धर्म, ध्वजारोहण, दुसऱ्या दिवशी कलश यात्रा, गायत्री महायज्ञ तर तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी भगवान विश्वकर्माची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये सोनार समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही पालखी शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. पालखी सोहळ्यानंतर सोनार समाजाच्या द्वारे भव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमात वाशिम जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अकोला शहरातील हमजा प्लॉट स्थित इकरा उर्दू शाळेत वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शनिवार रोजी स्थानिक इकरा उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा हमजा प्लॉट अकोला या शाळेत वार्षिक स्नेह संमेलन प्रमिलाताई ओक हॉल अकोलामध्ये सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आले होते. सर्वप्रथम कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री संजय खडसे साहेब, निवासी उपजिल्हाधिकारी अकोला यांच्या शुभ हस्ते रिबिन कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मोहम्मद जमील साहेब, उपाध्यक्ष इकरा उर्दू स्कूल अकोला हे होते. मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी माननीय श्री दिलीप तायडे साहेब, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक अकोला, शिक्षण तज्ज्ञ माननीय श्री सय्यद इसहाक राही सर, सचिव शाहबाबू एज्युकेशन सोसायटी पातूर, मोहम्मद फारूक साहेब सचिव दाता मायनॉरिटी संस्था अकोला, माननीय श्री मोहम्मद कलीम साहेब सुफा हज टूर्स अकोला, माननीय श्री मोहम्मद हजीम फलाही साहेब इकरा हज टूर्स, माननीय श्री याहया खा पठाण सामाजिक कार्यकर्ता अकोला, मोहम्मद अनवर साहेब, मोहम्मद सादिक साहेब फॅन्सी बॅग हाऊस अकोला, अकबर अली खान उर्फ एजाज सर मुख्याध्यापक नैमत बेगम उर्दू हायस्कूल अकोला, दिनेश भाऊ बोंदेले सामाजिक कार्यकर्ता अकोला हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात जुनेरा अंबर दस्तगीर शाह यांनी तिलावते कुराण ए पाकने केली.
आलिया ऑड जुनेरा ग्रुप यांनी ए इकरा स्कूल हमारा गीत सादर केले. इतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. नंतर कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री संजयजी खडसे साहेब निवासी उपजिल्हाधिकारी अकोला व प्रमुख अतिथी यांनी आपले महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करताना म्हटले की असे सांस्कृतिक कार्यक्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यास मदत करतात. या कार्यक्रमात पालकगण भारी संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जुनेद खान जफर खान सर यांनी तर आभार प्रदर्शन मोहम्मद मोहसिन सर यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता श्री मोहम्मद जाकीर मोहम्मद कासम मुख्याध्यापक इकरा उर्दू माध्यमिक शाळा अकोला, सय्यद मुजाहिद हुसैन मुख्याध्यापक इकरा उर्दू प्राथमिक शाळा अकोला यांचे नेतृत्व सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. महाराष्ट्र अकोला करिता युसुफ शेख यांची विशेष रिपोर्ट. मैं सैयद इसाक राही इकरा उर्दू हाई स्कूल के गैदरिंग, सोशल गैदरिंग और एनुअल गैदरिंग के मौके पर सबसे पहले तो इस स्कूल के तमाम मैनेजमेंट को मुबारकबाद देता हूं और उम्मीद करता हूं कि इस गैदरिंग से उनकी स्कूल के तमाम बच्चों में एक कॉन्फिडेंस पैदा होगा और वो इस कॉन्फिडेंस के ज़रिए अपने एजुकेशन को और ज़्यादा डेवलप करेंगे. इसी के लिए मैं आज इनकी इस गैदरिंग पर इनको मुबारकबाद देता हूँ. इकरा उर्दू प्राथमिक और माध्यमिक स्कूल का जो वार्षिक स्नेह सम्मेलन हुआ था वो बहुत बढ़िया हुआ था. मैं उसमें शरीक हुआ और जो जिस तरीके से उन्होंने कार्यक्रम पेश किए वो देख के मैं बहुत खुश हुआ हूँ. और मुझे एक अच्छी बात लगी कि इकरा का मतलब होता है कि पढ़ना, और पढ़ना किसी के लिए कि जिसने मुझे जन्म दिया वो रब के लिए मुझे पढ़ना चाहिए. और बहुत अच्छा मैसेज वो स्कूल के माध्यम से दिया है और वो स्टूडेंट के सामने मुझे बात रखने में बहुत अच्छा लगा. और ऊंची मकान हासिल करने के लिए जो हमको मौका मिलता है, तो जब ये मौका मिला तो उसका मेहनत करके वो मौका हासिल करने का और उड़ान लगाने की कोशिश सब बच्चों ने करना चाहिए. यही मैसेज वो वार्षिक स्नेह सम्मेलन के माध्यम से मिला है. मैं प्रशासन की तरफ से उनकी बधाई देता हूँ. आपल्या ॲडव्हान्स होमिओपॅथी उपचार पद्धतीने महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले डॉक्टर उदय नाईक यांनी डायबिटीस आजाराने त्रस्त रुग्णाला बरे करण्याची किमया केली. आपल्या ॲडव्हान्स होमिओपॅथी उपचार पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले डॉक्टर उदय नाईक यांनी पुन्हा एकदा एका रुग्णाला पूर्णपणे बरे करण्याची किमया केली. भंडारा जिल्ह्यातील साकोली रहिवासी प्रकाश यांना डायबिटीसचा त्रास होता. या रोगामुळे त्यांच्या डोळ्यावर सुद्धा परिणाम झाला होता. एका डोळ्याने त्याला दिसत नव्हते. त्यांचा खांदा दुखण्याचा प्रकार वाढत चालला होता. यावर ॲलोपॅथी डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर प्रकाश यांनी नाईक होमिओपॅथीची माहिती मिळाल्यावरून त्वरित नाईक होमिओपॅथीमध्ये उपचार घेण्यास सुरुवात केली. मागील 10 महिन्यांपासून ते उपचार घेत आहेत. त्याचा परिणाम हा झाला की त्यांची शुगर लेव्हल कमी झाली. एका डोळ्याने दिसत नव्हते, त्या डोळ्याने आता थोडेफार दिसायला लागले. खांद्याचा आजारही कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. तर डॉक्टर उदय नाईक यांनी ॲडव्हान्स होमिओपॅथी उपचार पद्धतीबाबत सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली. मला डायबिटिक्स होतं, शुगर होतं, आणि मी मागील 10 महिने झाले मी डॉक्टर उदय नाईक होमिओपॅथी हॉस्पिटलमध्ये औषध सुरू केली. माझ्या शुगरमुळे माझ्या डोळ्यावर इफेक्ट झाला होता. दिसत नव्हतं, अंधुक दिसायला लागलं होतं. मग डॉक्टरने मला त्याचं ऑपरेशन सांगितलं. त्याच्यानंतर फ्रोझन शोल्डर, खांदा दुखायचा, सायटिका होतं पायाला, मी रात्री झोपू शकत नव्हतो. आणि ते औषध घेतल्यामुळे मला डॉक्टरनी ॲलोपॅथीमध्ये ऑपरेशन सांगितलं होतं, MR करायला सांगितलं होतं. पण मी जेव्हा नाईक सरांना सांगितलं, त्यांनी मला होमिओपॅथी औषध घेतल्यामुळे तुम्हाला ऑपरेशन करायची गरज पडणार नाही. खरोखरच मला 2 महिन्यामध्ये त्या औषधानं माझं फ्रोझन शोल्डर त्रास कमी झाला आहे. मी हातात व्यायाम करू शकतो
नीट झोपू शकतो, पायाचा जो त्रास कमी झालेला आहे आणि माझं शुगर एकदम नॉर्मल झालेलं आहे. परंतु आता मला वाटायला लागलं आहे की मी 90% आता बरा झालेला आहे. आणि जर मी होमिओपॅथिक हे औषध पूर्ववत केलं, अजून काही घेतली, तर मला खात्री आहे की मी 100% याच्यातून जे आहे. त्यांना डायबिटीज होता आणि डायबिटीजचा त्यांच्या डोळ्यावर परिणाम झाला होता, म्हणजे डायबिटिक रेटायनोपॅथी झाली होती. आणि त्यांचा खांदा पण दुखायचा होता, म्हणजे डायबिटीजमध्ये फ्रोझन शोल्डर होणे कॉमन आहे, तर त्यांना तो पण त्रास होता. त्यानंतर त्यांना नाईक होमिओपॅथीमध्ये आले. आज त्यांची शुगर आता 15-20 दिवसापूर्वी पण ती येऊन गेले नागपूरला. आज त्यांचा पूर्ण डायबिटीज कंट्रोलमध्ये आहे, कोणतीही डायबिटीजची गोळी त्यांना सुरू नाही आहे आणि सगळं व्यवस्थित सुरू आहे. आणि त्यांना प्रचंड असा फायदा आहे. यासोबत त्यांचा फ्रोझन शोल्डर गेला, गुडघेदुखी गेली, त्यांचं वजन कमी झालं. एकंदरीत एकाच उपचाराने त्यांना खूप चांगला फायदा झालेला आहे. तर ह्या ॲडव्हान्स होमिओपॅथीचा असा फायदा आहे की एकाच औषधाने अनेक आजार बरे होतात आणि विना शस्त्रक्रिया विना दुष्परिणाम, हे जे आमचं ब्रीदवाक्य आहे, त्या अनुषंगाने त्यांना खांद्याची सर्जरी पण करण्याची गरज नाही पडली, गुडघ्याची सर्जरी करण्याची पण गरज नाही पडली. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. 18 फेब्रुवारी पासून इयत्ता 12वीची परीक्षा. शहरात स्वच्छता अभियानाचे वाजले 3:13. ₹32,000 लाच घेताना वाशिमच्या 2 वन अधिकाऱ्यांना अटक. नागपूरच्या कुख्यात आरोपीच्या साथीदाराच्या घरातून आवश्यक कागदपत्रे जप्त. RRC नेटवर्कच्या स्टाईल आयकॉन 2020 प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद. इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं RRC नेटवर्क चॅनल आणि बाजूला दिसत असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला मिळतील दररोज घडणाऱ्या घटनांचे नोटिफिकेशन तात्काळ. तेव्हा जरूर भेट द्या आमच्या वेबसाईटला आणि पाहत रहा RRC नेटवर्क. सेवा आमची, करमणूक तुमची.